विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती काल पार पडली आणि त्यानंतर नक्की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभेमध्ये महाविकास आघाडी की महायुती कोणाचं पारडं जड राहील की अपक्ष बाजी मारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत मानेसर आहेत सर काय जिल्ह्याचं चित्र राहील एकंदरीत जिल्ह्यातला जो कल आहे तो काय पाहायला मिळतोय काय मुद्दे घेऊन हे सर्व निवडणुका झालेल्या पाहायला मिळतात आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं महत्त्व आहे कारण सोलापूर जिल्ह्याने एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिलेला हा जिल्हा आहे आपण जर पूर्वीचा इतिहास पाहिला थोडा तर सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे ग्रामीण भागात शरद पवारांची राष्ट्रवादी ताकतीने चालायची आणि शहरात सुशीलकुमार शिंदे यांचं काँग्रेस ताकतीने असायचं परंतु मध्यंतरच्या काळात जे पक्ष फुटापूट झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील जे मोठे नेते होते त्यांनीसुद्धा शरद पवारांची साथ सोडली ह्या सगळ्या सगळ्या आपण परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा इथं भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले आणि त्यानंतरच्या राजकारणाला थोडी कलाटणी मिळाली आहे जो भाजपचा सोलापूर जिल्हा बाले किल्ला मानला जात होता पण तिथं कलाटणी मिळाली दिसते आपल्याला आत्ता मोहिते पाटलांच्या माध्यमातून शरद पवारांनी जिल्ह्यात मोठी चांगली तुतारी लोकसभेला वाजवलेली दिसली आपल्याला तर त्याच जोरावर सध्या जो ग्रामीण भाग मोठा आहे की सांगोला असेल करमाळा असेल माडा असेल माळचिरस पंढरपूर मंगळा मोहोळ ह्या भागात कुठंतरी मोठ्या प्रमाणात तुतारी वाचताना आपल्याला लोकसभेला दिसून आली होती आणि मराठा जरांगे फॅक्टर हा सुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात दिसून आला तर आत्ता लोकसभेला जर आपण पाहिलं तर अकरापैकी आठ ठिकाणी स्ट्रॉंगली महायुती महाविकास आघाडी तर तीन ठिकाणी तीन अपक्षसुद्धा आपल्याला इथं स्ट्राँग मैदानात उमेदवार होते तर आता आपण जर पाहिलं तर जिल्ह्यात सहा जागा हे शरद पवार उत्तर लढवते आणि सहा जागा हे भाजप लढवत आहे तर दोघापैकी कोणतरी रिझल्टनंतर एक मोठा भाऊ असणार आहे आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली लाडकी बहीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जशी चर्चेली गेली तशी जिल्ह्यात चर्चेली गेली त्याचा कुठंतरी बेनिफिट भाजप महायुतीला आपल्याला दिसतो आहे कारण जिल्ह्यात महिलांची टक्केवारी मताची वाढलेली आहे आत्ता जर आपण पाहिलं तर महायुतीचं पाळडं कुठंतरी जिल्ह्यात आपल्याला थोडं जड वाटतंय आणि महाविकास आघाडी ही आपल्याला ग्रामीण भागात काही दिसेल पण इथं जर तीन अपक्ष स्ट्रॉंगली पुढं आले तर मात्र महायुतीला ते साथ देतात का ह्यावर महायुतीचं पाळडं किती जड असणार आहे हे आपल्याला दिसून येणार आहे ओवरऑल साधारणपणे किती जागा महायुतीकडे राहू शकतात किती जागा महा महाविकास आघाडीकडे राहू शकतात अंदाजेत आत्ता अकरापैकी आपण पाहिलं तर सहा ह्या महायुतीकडे राहतील पाच महाविकास आघाडीकडे राहतील असं चित्र आहे काय मुद्दे इथं प्रभावी ठरलेचं पाहायला मिळते महायुती पुन्हा एकदा चर्चेत आली कारण लोकसभेला दोन्ही मतदारसंघामध्ये पराभव झालेला असताना महायुती पुन्हा एकदा पुढे येते खरं तर पार्श्वभूमी पाहायला गेली तर अकरापैकी दहा जे आमदार आहेत ते महायुतीचे होते तरीही लोकसभेला पराभव झाला मात्र आता कमबॅक होताना पाहायला मिळते काय करणं असू शकत नाही आपण जर पाहिलं लोकसभेप्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदललेली समीकरणं आणि महाराष्ट्रातला मोठा फॅक्टर जो झाला तर शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली त्या दोघांच्या वादात की सोलापूर जिल्ह्यात पूर्वी जर पाहिलं तर राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांची पूर्वी भाजप तितकं स्ट्रॉंगली ग्रामीण भागात नव्हतं जे शहरी भागात असायचं परंतु मागच्या पाच दहा वर्षात भाजपने मोठी ग्रीप पकडली होती मागच्या काळात जर बघितलं तर सहा सात आमदार भाजपचे होते जिल्ह्यात आपल्याला अकरापैकी आत्ताची परिस्थिती लोकसभेच्या निकालानंतर थोडी भाजपली घसरली पण भाजपने ती पुन्हा कवर केलेली आपल्याला दिसली कारण विकास कामात राहत पण योजना ज्या आल्या आणि सोलापूरच्या बाबतीत बघितलं तर पण सोलापूरचे काही महत्त्वाचे प्रश्न नेहमीच चर्चेत असायचे त्याच्यावर कुठंतरी भाजपनी आपल्याला वर्कआउट केलेलं दिसतं इथं आत्ताच्या महायुतीच्या ह्याच्यात जर आपण पाहिलं तर तुम्हाला माळशिरस वगळता महायुतीचे सगळे उमेदवार सध्या स्ट्रॉंग दिसत आहेत आपल्याला इथं आणि तिकड जर आपण तो भाग ग्रामीणचा बघितला तर शरद पवारांचं पाळलं कुठंतरी आपल्याला जड दिसतं आहे कारण शरद पवारनी नेहमीप्रमाणं अजित पवारांच्या विरोधात तर नवीन चेहरे दिलेत आहेत परंतु त्यांनी काही राजकीय समीकरणं अशी केलीत की त्या राजकीय समीकरणाचा कोणाला फायदा होतो कोणाला तोटा होतो हे आपल्याला निकालानंतर समजेल परंतु आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर, तर सध्या शरद पवार आणि फडणवीस ह्या दोघांचा फॅक्टर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला दिसतो आहे पण पाहतोय की या विधानसभेमध्ये सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुती जी आहे ती कुठेतरी सरस ठरण्याची चित्र या राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या योजना असतील विकास कामं असतील या जोरावरती महायुती पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये कमबॅक करेल अशी एकंदरीत शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामन विनोद सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं